दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यामध्ये सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे, अनेक ठिकाणी धोकादायक दरडी कोसळत आहे, त्याला माळशेज घाट सुद्धा अपवाद नाहीये। कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाट पावसाळा सुरू झाला की जीव मुठीत घेऊनच येथून जावं लागतं। बहुतेक ठिकाणी डोंगरकडे कोसळण्याची भीती आहे, मात्र वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणी डागडुजी केली आहे, तारेच्या फेन्सिंग जाळ्या बसवल्या आहेत। मान्सू माधव घाट माथ्यावर जाण्याआधी माळशेज मध्ये स्थिरावलाय, मात्र धुक्याची आणि पावसाची मोठी गर्दी असल्याने गेले दोन दिवस इथे सूर्यदर्शन झालेले नाही, तरीही पर्यटक मात्र गर्दी करतायत। सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबर त्यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली आहे। बहुतेक पिकनिक स्पॉट विकसितही केले आहेत, मात्र धुक्यात ते लुप्त झाले आहेत। इथे आल्यावर तुमचा आणि जगाचा संपर्क तुटतो आणि केव्हाही दरड कोसळण्याची भीती सुद्धा आहे। मात्र अशातही व्यावसायिक पोटाची खळगी भरण्यासाठी आपला व्यवसाय टिकवून आहेत। घाट माथ्यावर पाऊस सुरू झाल्यानं आता येत्या शनिवारी आणि रविवारी गर्दी सुद्धा वाढेल, मात्र काळजी घेणे गरजेचं आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगात सर्वात ठिसूळ असा हा परिसर असल्याने आणि पावसाळ्यात संततधार पाऊस इथे कोसळत असल्याने केव्हाही दरड कोसळण्याची शक्यता असते। मागील काही वर्षात इथे अनेक घटनाही घडल्यात आणि बऱ्याच वेळा घाट बंदही करण्याचीही नामुष्की सुद्धा प्रशासनावर येते, तेव्हा आता तुम्ही सुद्धा माळशेजला ओलाचिंब होण्यासाठी जाणार असाल तर काळजी घेऊन जावा। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।